सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं उजवी धरणाच्या पानलोट क्षेत्रातील बॅक वॉटरचे तिबार पंपिंगच्या सहाय्यानं पाणी उपसा सुरू असून वरवडे गावानजीक नवीन 170 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊसची निर्मिती करण्यात येते. त्यामुळे शहरात गुरुत्वाकर्षण पद्धतीनं पाणी पुरवठा होणार असल्याचं सांगण्यात आलं. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी %53 आली आहे. त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यास पाणी पुरवठा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बॅकवॉटरच्या तिबार पंपिंगच्या सहाय्यानं पाणी उपसा सुरू असल्याचं दिसून आलंय. उजनी धरणात वजा पाणी साठा असल्यानं पाण्यानं तळ गाठलाय. उजनी धरणातील शिल्लक पाणी उपसा करण्यासाठी प्रशासनानं शक्तिशाली विद्युत मोटर पंप लावले. त्या माध्यमातून पाणी ओढण्याचं काम सुरू आहे. त्याच पद्धतीनं उजनीच्या दुहेरी जलवाहिनीद्वारे आलेलं पाणी मोहोळ तालुक्यातील वरवडे गावानजीक गुरुत्वाकर्षण पद्धतीनं उजनीची पाणी पाईपलाईनच्या सहाय्यानं वळवून घेण्यासाठी नवीन 170 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊसची निर्मिती करण्यात येते. त्यामुळे शहरात नैसर्गिकरित्या पाणी पुरवठा होणार असल्याचं सांगण्यात आलंय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.